शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी केलेला भन्नाट जुगाड। हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असं म्हणतात की जुगाड ही गरजेची जननी आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे महागडी उपकरणं घेण्याचे पैसे नसतात पण ते उपकरण घेणं गरजेचं असतं तेव्हा लोक जुगाड करून त्या उपकरणाचा पर्याय शोधून काढतात। असे जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही। भारतीय लोक असे जुगाड शोधून काढतात की पाहणारी लोक थक्कच होतील। असाच एक अतरंगी जुगाड आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। शेतामध्ये शिरून नासधूस करणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना आणि चोरांना पळवण्यासाठी एका शेतकऱ्यानं भन्नाट कल्पना राबवली आहे। त्यानं दारूच्या बाटलीपासून एक असं यंत्र तयार केलंय की त्यामुळे चोरच काय तर खुद्द पोलीससुद्धा शेतामध्ये शिरण्यास घाबरतील। विश्वास बसत नाहीये तर मग हा व्हिडिओ एकदा जरूर पाहाच। कितीही दिवस रात्र पहारा द्या, शेतामध्ये बुजगावणी लावा, तारेचं कुंपण घाला, अगदी CCTV कॅमेरे लावा, पण तुम्ही प्राणी पक्ष्यांना रोखू शकत नाही। ते शेतामध्ये शिरण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतातच। अशा चलाक सजीवांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना हा अभिनव मार्ग शोधून काढला। तर शेतकऱ्यांना हे यंत्र तयार करण्यासाठी एक दारूची बाटली, मोबाईलचं कवर, लोखंडी नटबोल्ट आणि एक दोरी वापरली आहे। चला तर मग पाहूया हे यंत्र तयार तरी कसं केलं। सर्वात आधी एक दारूची बाटली घेऊन ती झाडाला बांधली। या बाटलीला मोबाईलचं कवर आणि एक नटबोल्ट बांधला। जेव्हा हे कवर हवेमुळे गोल फिरतं तेव्हा तो नटबोल्ट बाटलीवर आदळतो आणि आवाज येतो। हा आवाज ऐकून प्राणी घाबरतात। शेतामध्ये कोणीतरी आहे असा भास त्यांना होतो आणि पकडले जाऊ या भीतीने ते पळून जातात। खरं तर शेताची सुरक्षा करण्याची ही जुनी टेक्निक आहे, मात्र आज तंत्रज्ञानाच्या जगातही ती कामाला येते। हा व्हिडिओ एका ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। तुम्हाला हा जुगाड कसा वाटला? तुम्ही हा जुगाड ट्राय करून पाहणार? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।